डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आज आम्हाला प्रकर्षाने यासाठी येते की देशामध्ये आज भारतीय घटनेची पायमल्ली सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये न्यायव्यवस्था असेल, व्यवस्था असेल, राजकारण असेल, डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेचा अपमान होताना आम्हाला दिसतो. म्हणून डॉक्टर आंबेडकर आम्हाला आठवत आहेत. आज फक्त आजच डॉक्टर आंबेडकरांचं स्मरण आम्हाला होत नाही, तर जेव्हा जेव्हा या देशामध्ये कायदा आणि घटनेची पायमल्ली होते, सामान्यांवर अत्याचार होतात, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचं कार्य आम्हाला सतत आठवत असतं. आणि शिवसेना डॉक्टर आंबेडकरांचं स्मरण कायम ठेवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आज आम्हाला प्रकर्षाने यासाठी येते की देशामध्ये आज भारतीय घटनेची पायमल्ली सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये न्यायव्यवस्था असेल, व्यवस्था असेल, राजकारण असेल, डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेचा अपमान होताना आम्हाला दिसतो. म्हणून डॉक्टर आंबेडकर आम्हाला आठवत आहेत. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतो आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे यांचा हात धरून आले होते आणि प्रबोधनकरांच्या सांगण्यावरून त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. म्हणून आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचं स्मरण होत आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाला खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक ऐतिहासिक स्टेटमेंट आहे की अशा प्रकारे मुंबईवर हल्ले सुरू राहिले तर ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहणार नाही आणि मुंबईवर मराठी माणसाचा नैसर्गिक हक्क आहे, ह्या त्यांच्या विधानाची आम्हाला आज आठवण होते आहे. आणि या एका नात्यानं महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या महामानवाला समस्त शिवसैनिकांच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलो आणि आम्ही आम्हाला खरोखर आज असं वाटलं की एका महान तीर्थयात्रेला आम्ही आलो.